नमस्कार, शून्य प्रहर मध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। आज आपल्या बरोबर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आणि काँग्रेसचे माजी खासदार तसंच विद्यमान भोकर विधानसभा मतदारसंघातले उमेदवार अशोक चव्हाण आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करतोय। अशोक चव्हाण नांदेडहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत। चव्हाण साहेब, आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत। माझा पहिला प्रश्न तर अगदी थेट असाच आहे की ज्या वेळेला काँग्रेसचे बरेचसे नेते महाराष्ट्रभर प्रचार करताना दिसत आहेत त्यावेळेला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण मात्र भोकर मध्येच अडकून पडलेले आहेत का? अपप्रचाराचा हा भाग आहे, सातत्याने विरोधकांकडून हा प्रयत्न केला जातो, कोंडी करण्याचा प्रयत्न होत असतो याची मला जाणीव आहे। परंतु परवा ते 7 तारखेलाच माघार घेण्याची प्रक्रिया संपलेली आहे। आज मी बाहेर पडत आहे, राहुल गांधींच्या बरोबर महाराष्ट्रामध्ये औसा दौरा इतर ठिकाणी मला जायचं आहे। त्यामुळे या शेवटच्या 8 दिवसामध्ये अनेक दौरे आयोजित करण्यात आलेले आहेत, त्या पद्धतीने माझं काम होणार आहे। त्यामुळे हे सगळं जे सुरू आहे हे म्हणजे अपप्रचार करून बदनाम करण्याचा प्रयत्न आहे। अगदी आपण असं म्हणताय की आत्ताच्या घडीला तरी हा सगळा तुमच्या विरोधातल्या बदनामीचा एक प्रकार आहे, पण अशोक चव्हाण यांचं व्यक्तिमत्व जर डोळ्यासमोर ठेवलं तर पुढचा प्रश्न अतिशय स्वाभाविकपणे असाच येईल की खासदार राहिलेल्या अशोक चव्हाणांना आत्ता महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक का लढवावी लागती आहे, आणि ती सुद्धा ती निवडणूक जिथे त्यांच्या पत्नी आधी निवडणूक लढवणार होत्या त्याच्या ऐवजी अशोक चव्हाणांना का मैदानामध्ये उतरवलं गेलेलं आहे? नाही, बदलण्याचा प्रश्न नाही आहे। बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये मला वाटलं की राज्यामध्ये माझं येणं आवश्यक आहे, आणि पक्षश्रेष्ठीने तसंच वाटत होतो की राज्यामध्ये मी आलं पाहिजे, आणि या ठिकाणी जे पक्षाचं नेतृत्व अनेक लोक करतात त्याच्यामध्ये मी पण सहभागी झालं पाहिजे अशी भूमिका माझ्या नेत्यांची होती। आणि मलाही वाटलं की योग्य वेळ आहे की राज्यामधल्या आजच्या या राजकीय आव्हानात्मक परिस्थितीमध्ये मी समोर गेलं पाहिजे, आणि म्हणून मी आव्हान स्वीकारलेलं आहे। अगदी, तुम्ही आव्हान स्वीकारलेलं आहे चव्हाण साहेब, तर त्या कोणत्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही भोकर मध्ये आपला प्रचार करता आहात? भोकर मध्ये प्रामुख्याने 3-4 विषयावर आम्ही आमचं लक्ष केंद्रित केलं, मतदारांना आम्ही जाणीव करून देत आहे। एक तर सिंचनाचं आमचं या जिल्ह्यातलं या मतदारसंघातलं आणि 6 तालुक्यातलं जे पाणी आहे ते विद्यमान फडणवीस सरकारने अन्यत्र वळवण्याचा निर्णय घेतला। एकीकडे वॉटर ग्रीडचा प्रचार करताय आणि दुसरीकडे अनुशेष दुसऱ्या जिल्ह्याचा दूर करण्याकरता आमच्या जिल्ह्यामध्ये अनुशेष निर्माण करण्याचं बाब या सरकारने हाती घेतलेलं आहे। त्यामुळे आमच्या भागात जवळ 15,000 एकरचं पाणी कमी होणार आहे, आणि अपर पेनगंगा प्रकल्पाला जे काही पाणी जे क्षेत्र होतं सिंचनाचं ते कमी होऊन आमच्या भागामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आगामी काळात जे औरंगाबादला घडत आहे तेच उद्या नांदेड जिल्ह्यातल्या 6 तालुक्यामध्ये निर्माण होणार आहे। हा आमचा प्रामुख्याने मुद्दा आहे, त्याला एक सरकार जबाबदार आहे ज्यांनी हे निर्णय घेतलेले आहेत। त्याचबरोबर बेरोजगारी हा विषय आहे, लोकांना मुलांना फसवण्याचं काम यांनी केलं आहे। मेगा भरतीच्या नावाखाली आम्ही लोकांना रोजगार मिळवून देऊ अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी केल्या आहेत, प्रत्यक्षात काही घडलेलं नाही आहे, आणि त्यामुळे हाही आमचा प्रचाराचा मुख्य मुद्दा आहे। आता रोजगार नाही, कर्जमाफी अद्यापही झालेली नाही, सर्व आपण पाहतो कुठेच कर्जमाफीचा साधा उल्लेख सुद्धा ग्रामीण भागातून पोहोचलेला नाही आहे। त्याच्यामुळे हे एक विधी, परत स्थानिक बरेचसे विषय आहेत। आता रस्त्याची अतिशय वाईट अवस्था आहे। नितीन गडकरी यांचा हायवे 3 वर्ष झाली गुत्तेदाराला पोहोचण्याचं काम केंद्र सरकारच्या विभागाने केलेलं आहे, आणि आमचा जो हायवे मेन हायवे त्याची दुर्दशा एवढी वाईट आहे की 2-2 तास ते रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत। अतिशय वाईट अवस्था ते रस्ते, नॅशनल हायवेची वाईट अवस्था झालेली आहे। हा विषय लोकांना वरवर किरकोळ बसत असेल, पण आपण जर पाहाल सर्वात मोठा मुद्दा आमच्या भागात या रस्त्याचा झालेला आहे। त्यामुळे शेतीचा विषय आहे, कर्जमाफीचा विषय आहे, शेतकरी आत्महत्या विषय आहे, बेरोजगारीचा विषय, आणि पाण्याचा मुख्य प्रश्न सिंचनाचा जो या सरकार निर्माण केलेला आहे, सगळे प्रमुख मुद्दे या जिल्ह्यातले आहेत। ठीक ठीक ठीक। अशोक चव्हाण साहेब, याच पलीकडे जाऊन तुम्ही तसं पाहिलं तर महाराष्ट्राचं नेतृत्व या आधी केलेलंच आहे, मराठवाड्यात आत्ताच्या घडीला काँग्रेसचा एक अत्यंत महत्वाचा मोठा चेहरा म्हणून तुम्ही परिचित आहात, भोकरच्या पलीकडे थोडं पाहायला हवं, आणि नांदेड सारखं एक आंतरराष्ट्रीय शहर सुद्धा काही कमी समस्यांनी ग्रस्त नाहीये, हा विषय सुद्धा काँग्रेसच्या तुमच्या प्रचारात येतोय का, आणि काय मुद्द्यांच्या आधारे? निश्चितच सगळीकडे या सरकारने आमच्या पूर्ण शहराचा भाग झाला तर पूर्णपणे गडचेपी करण्याचा प्रयत्न केलेला आहे।
गेल्या 4 वर्षामध्ये जवळपास 3 आयुक्त यांनी बदलले आणि कोणाला काम करू द्यायचंच नाही, जेणेकरून सत्ताधारी काँग्रेस पक्षाची जी महानगरपालिका आहे तर सत्ताधारी काँग्रेस त्याच्याकडे बदनाम करण्याचा प्रयत्न या सरकारने सुरू केला. त्यामुळे महापालिकेमध्ये आयुक्ताला स्थिर करू द्यायचं नाही, काम करू द्यायचं नाही, सातत्याने वरून दबाव असतो आणि सत्ताधारी पक्षाचा हस्तक्षेप याच्यामध्ये एवढा आहे की महानगरपालिकेमध्ये काम करणं अशक्य झालेलं आहे. म्हणजे भाजपची रणनीती जी आहे गळचेपीची आहे, दबावतंत्र आहे, मुस्काटदाबीची आहे, आणि त्यामुळे फक्त महापालिकाच नव्हे जिल्हा परिषद दलित वस्तीचे पैसे थांबवले, जिल्हा परिषदमधले महानगरपालिका दलित वस्तीचे पैसे 2-2 वर्ष होत नाही आहेत, त्याच्यामुळे वरून आदेश मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून स्थगित दिली जाते, त्यामुळे दलित वस्तीचा निधी या भागात पोहोचत नाही आणि 3 वर्षापासून जवळपास 50-60 कोटी रुपये या सरकारने अडकून ठेवले आहेत ज्या दलित वस्ती सुधारण्यामध्ये आवश्यक आहेत. खूप मोठी आहे. आणि चव्हाण साहेब आपल्याला मध्ये थांबवतो, कारण आता थोडं निवडणुकीचं वातावरण असल्याने आपल्याला पटकन निवडणुकीच्या गणिताकडे परतायला हवं. मागच्या वेळेला लोकसभेला तुम्हाला वंचित आणि एमआयएमच्या युतीचा फटका बसला, यंदा वंचित आणि एमआयएम हे दोघंही विधानसभेला वेगळे लढतायत, तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे का तोटा होणार आहे? वंचितचा प्रभाव जो लोकसभेला होता तो आता बिलकुलच दिसत नाहीये. वंचितचा प्रभाव कारण की वंचितची जी अनुभव लोकांनी घेतला की विनाकारण मतं खराब झाली आणि फायदा मात्र भाजपचा झाला, ही जाणीव मात्र आज वंचितचे जेवढे लोक आहेत की वंचितचे नेते सोडून बाकीचे मतदार आहेत त्यांना ही जाणीव झालेली आहे की आपलं मत खराब करण्यासारखंच होईल आणि त्यामुळे वंचितला मतदान करण्यात काही स्वारस्य राहिलेलं नाही. लोकांचा एक प्रमुख मुद्दा आहे आणि एमआयएमचं अस्तित्व तर गेल्या 5 वर्षात पूर्णपणे संपले नांदेड जिल्ह्यात. प्रयत्न चाललाय त्यांचा पण मला वाटत नाही लोक त्यांच्या मागे राहतील. ठीक आहे, लोक त्यांच्या मागे राहणार नाहीत असं तुम्ही एका बाजूला वंचित आणि एमआयएमच्या दोघांच्याही बद्दल म्हणता आहात, पण त्याचबरोबर जर आपण काँग्रेसची चर्चा करायची झाली तर काँग्रेसमध्ये आता 1 अध्यक्ष 5 कार्याध्यक्ष अशा प्रकारची एक रचना आहे आणि या रचनेमुळे एक वाक्यता काँग्रेसमध्ये दिसत नाहीये. तुम्हाला स्वतःला पटतंय का? तुमचं म्हणणं काय? नाही तसं नाही म्हटलं आहे. प्रत्येकाची काम कार्यपद्धती वेगळी असते. बाळासाहेब माझी वेगळी पद्धत होती काम करण्याची, बाळासाहेब थोरातांची वेगळी आहे. त्यामुळे प्रत्येकाचं वर्किंग पॅटर्न जे आहे प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणे प्रत्येकाच्या ज्या पद्धती असतात त्याचा हा भाग आहे. त्यामुळे मला वाटत नाही फारच ठीक आहे. आता बऱ्याचशा गोष्टी अडचणीच्या असतात. संघटनात्मक काम करत असताना खूप कष्ट करावे लागतात आणि बऱ्याचशा वेळेस अंतर्गत थोडीशी क्लॅरिटी नसल्यामुळे बऱ्याचशा वेळेस त्रास होतो, पण तो तसं काही त्याच्यामुळे काही निवडणुकीवर परिणाम होतो असं मला वाटत नाही. तुम्ही जरी असं म्हणत असलात चव्हाण साहेब तरी पण प्रत्यक्षात जी स्थिती पक्षांतर्गत समोर येते ती जास्त आव्हानात्मक आहे. तुमच्या वेळेला काँग्रेसने 80 जास्त आमदार बघितले होते आणि त्याचबरोबर सत्तेत असताना शिवसेनेचा संघर्ष जेव्हा काँग्रेस बरोबर झाला त्यातही कणखर भूमिका दिसली होती. मात्र आत्ता नेतृत्व बाळासाहेब थोरातांकडे आहे आणि बाळासाहेब थोरात यांना संगमनेरचे अध्यक्ष म्हटलं जात आहे. पक्षातूनच ही प्रतिक्रिया येते. तुम्हाला या पक्षाचं होणारं नुकसान दिसतंय का? निवडणुकीच्या कालावधीमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप होत राहतात, त्याच्यामुळे याला तोंड द्यावं लागतं. याच्यामध्ये सत्यता नसते आणि फक्त विरोधकांना काहीतरी टीका करण्याचे मुद्दे हवे असतात म्हणून सातत्याने काहीतरी नवीन नवीन रोज सांगितलं जातं, पण सत्य नाही आहे. आणि शिवसेना भाजपला आम्ही निश्चितच हेड ऑन घेतलेलं आहे. काँग्रेसमध्ये एक वाक्यता आहे, आघाडीचे सर्व मित्रपक्ष सहभागी झालेले आहे आणि त्याच्यामुळे हे आव्हान आम्ही परतून लावू आणि आमची सत्ता येण्यामध्ये चव्हाण साहेब हा विषय खरं तर बाहेरचा नाही आहे, हा पक्षांतर्गत आरोपांचा विषय आहे. तुम्हाला आठवण करून देतो की आशिष देशमुख यांनीच बाळासाहेब थोरातांवर आरोप केले होते की ते संगमनेरचे अध्यक्ष आहेत. तर नागपूर आणि विदर्भातली बरीचशी मंडळी ही बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वावर नाराज आहेत, त्याविषयी निवडणुकीच्या काळात असो एरवी असो पक्षाने नेता निवडल्यानंतर त्या नेत्याप्रमाणे खालच्या लोकांनी काम करायचं असतं. व्यक्तिगत टीकेला किंवा व्यक्तिगत मतला फारसं हे नाही, जे निर्णय पक्ष घेतो त्या निर्णयाप्रमाणे सर्वांनी खाली काम केलं पाहिजे. जी मंडळी आज पक्षाच्या विरोधात बोलते त्यांनी डिसिप्लिनमध्ये राहावं आणि पटत नसेल तर पक्ष सोडावा असं मग स्पष्ट म्हणणं आहे. कारण अशा पद्धतीने पक्षामध्ये राहून पक्षांतर्गत त्रास देत असतील मला माहीत नाही,
असं जर खरं असेल आणि त्रास देत असतील मग त्यांनी थोडंसं गांभीर्य लक्षात घेऊन निवडणुकीचा कालावधी आहे आणि पक्षाच्या निर्णयाप्रमाणे काम केलं पाहिजे. नेतृत्वावर टीका करणं निश्चितच योग्य नाही आहे. अगदी, तुम्ही फार एक मोठं विधान केलंय, पटत असेल तर रहा, अन्यथा पक्षाबाहेर गेलात तरी हरकत नाही. पण एका बाजूला तुमचं हे विधान असताना दुसऱ्या बाजूला अशोक चव्हाणांना अत्यंत थेट विरोध करणारी व्यक्ती पक्षात येते. सतीश चतुर्वेदी हे काँग्रेसमध्ये परत कसे काय आले, त्यांना कोणी घेतलं आणि याचा एकूण परिणाम काय? कारण जर समजा अशोक चव्हाणांच्या विरोधातली अशी व्यक्ती सतीश चतुर्वेदींसारखी काँग्रेसमध्ये येत असेल तर याचा अर्थ अशोक चव्हाण यांचं पक्षात आता महत्व राहिलं नाहीये. माझा महत्वाचा प्रश्न नाही आहे पक्षाध्यक्षांवर ज्यांनी व्यक्तिगतरित्या हमला करण्याचा प्रयत्न केला अशा मंडळींना पक्षात घेऊन अशी माझी भूमिका होतीच. पण मला पक्षाने निर्णय घेतला आणि मला काही त्याला भाष्य करायचं नाही कारण तो असा विषय संपलेला माझ्या दृष्टिकोनातून. मी माझं काम करतोय आणि ज्यांना ज्यांना पक्षात ज्यांनी आता अनेक लोकांना पक्षात घेतोच आहे आपण. त्यामुळे अशोक चव्हाणांचं वजन वाढणं कमी झालं हा ठीक आहे. लोक ठरवतील कोणाचं वजन किती आहे कोणाचं काय आहे हा निवडणुकीचा निकालच ठरवेल असं वाटतं मला. ठीक आहे, तुम्ही अत्यंत राजकीय परिपक्व भूमिका घेत या अंतर्गत वादाच्या मुद्द्यांना टाळताय. पण चव्हाण साहेब, या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. मागच्या विधानसभेच्या वेळेला चित्र वेगळं होतं पण एकूण प्रचारात आत्ता असं चित्र दिसतंय की राष्ट्रवादी सरस ठरतीये काँग्रेसपेक्षा. नाही, मला वाटत नाही तसं. आता माध्यमांनी ठरवायचं असतं कोणाला प्रोजेक्शन द्यायचं काय, हा माध्यमांचा भाग आहे. कोणाचं शेवटी तुम्ही काय दाखवत तुम्हाला माहिती, तुमच्या संपादक किंवा तुमच्या जे ओनर्स आहेत ते ठरवतात तुमचं धोरण काय. त्यामुळे महाराष्ट्राचं धोरण ठरवत असताना तुम्ही काँग्रेसलाही सर्व स्पेस दिला पाहिजे अशी आमची विनंती आहे. नाही, अगदी काँग्रेसला स्पेस दिला पाहिजे ही एक तुमची विनंती निश्चितच मान्य करण्यासारखी आहे. पण जे निरीक्षण राजकीय आहे ते टाळता येणार नाही. दरम्यान आपली ही चर्चा आपण शून्य प्रहरच्या पुढच्या भागातही चालू ठेवणार आहोत. तेव्हा चव्हाण साहेब, आपण थोडासा या दरम्यान वाट पाहण्याचा कालावधी घेऊयात. आपण लवकरच परत येतोय. आपला विषय आहे शून्य प्रहरचा आणि चर्चा सुरू आहे अशोक चव्हाण यांच्याशी. नमस्कार, शून्य प्रहरच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय अशोक चव्हाण यांच्याशी. चव्हाण साहेब, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला प्रश्न होता की राष्ट्रवादी प्रचारामध्ये काँग्रेसपेक्षा सरस दिसतीये का. तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि हा दावा नाकारलात. पण तरीही तुम्हाला वैयक्तिकरित्या हे पटतंय का की महाराष्ट्रात काँग्रेस संपत चालली आहे? बिलकुल नाही, अजिबात काँग्रेस संपलेली नाही. काँग्रेस प्रत्येक मतदारसंघात काँग्रेसचं काम चालू आहे, कार्यकर्ते काम करत आहेत आणि भाजप आणि शिवसेनेला बिलकुल प्रखरपणे विरोध करून तोंड देत आहेत हे मला मतदारसंघ. तुम्ही ही भूमिका मांडणार आणि अशा प्रकारचंच उत्तर असेल अशी अपेक्षा होती. पण मला एका आणखीन गोष्टीचं उत्तर द्या मग की जर समजा काँग्रेस संपत नसेल, काँग्रेसला चांगल्या प्रकारे मतं मिळण्याची अपेक्षा असेल तर उमेदवार मिळवायला मारामारी होतीये काँग्रेसमध्ये असं नाही वाटत? लातूरमध्ये तुम्हाला एकाच घरात दोन तिकीटं का द्यावी लागली? नाही, तसं काही नाहीये. बऱ्याचशा वेळेस आपण पाहतो की चांगले उमेदवार असल्यानंतर आता शेवटी उमेदवार सरस कोण हा त्यांचा भाग आहे. त्यामुळे हा देशमुख परिवाराचा तिथे त्या ठिकाणी बिलकुल चांगला प्रभाव आहे आणि त्याला वाटतं की त्यांच्या त्यांनी ठरवलं असेल तर मग काही हरकत नाही. मला वाटतं काही हा फारसा मुद्दा नाही आहे. दोन्ही जागा काढण्यासाठी दोन्ही उमेदवार चांगले आहेत आणि म्हणून जागा देणे काही चुकीचं नाही. आताच्या घडीला उमेदवारांचा जसा विषय आहे, म्हणजे सक्षम उमेदवार मिळण्याचा जसा विषय काँग्रेस समोर आहे, तसा दुसरा विषय हा निधीचा आहे. ज्या पद्धतीनं काँग्रेसचे उमेदवार निवडणुकीत उतरल्यानंतर पक्षाकडून त्यांना मदत मिळायला पाहिजे होती त्या बाबतीत तक्रारी आहेत. पुरेसा निधी मिळत नाही आणि त्याच्या तुलनेत सत्ताधाऱ्यांकडे निधीचा ओघ आहे असंही निरीक्षण समोर येत आहे. अशोक चव्हाण, नाही
आपण पाहतोय की निवडणुकीच्या कालावधीमध्ये पक्षाला जो सत्ताधारी पक्षाकडून निधी भर, पण पेपरला आकडेवारी प्रसिद्ध होते कुठल्या पक्षाला किती पैसे डोनेशन मिळाले, पैशा किती जमा झाले, आकडेवारी सिद्धच होते. त्यामुळे आज काँग्रेस सत्तेमध्ये नाही आहे. तर सत्तेमध्ये नसल्यामुळे स्वाभाविक आहे की पक्षाला जी निधी मिळतो किंवा मदत करणारी जी मंडळी त्याची संख्या कमीच होत असते. आणि त्यामुळे अशा काळामध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधक हा थोडासा फरक राहणारच. ठीक आहे, तुमच्या लेखी आत्ताच्या घडीला सगळं काही आलबेल आहे, उमेदवारीच्या बाबतीत असेल, निवडणूक लढण्याच्या साधन संपत्ती बाबत असेल, सगळं काही काँग्रेससाठी बरं चाललेलं आहे. पण ज्या पद्धतीने एक भविष्य सूचक अपेक्षा तुमच्याकडून केली जाईल आणि ती निश्चितच अशी आहे की येत्या काळात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असणार आहे महाराष्ट्रात की काँग्रेसचा? मला वाटतं हा विषय फार प्रीमॅच्युअर आहे. निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय परिस्थिती पाहून एकमेकाला मदत करूनच त्या ठिकाणी राज्याचं नेतृत्वाकडे निर्णय घ्यावा लागेल. कारण घटक पक्ष जेवढे आहेत सर्वसंमतीने तो निर्णय व्हावा आणि होईल अशा प्रकारची परिस्थिती नेहमीच राहील. तसंच अंकर, ठीक आहे, चव्हाण साहेब, तुम्हाला वैयक्तिकरित्या असं वाटतं की आपण मुख्यमंत्री व्हावं, मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का तुमच्यामध्ये अजूनही? कोणाला आवडणार नाही महाराष्ट्रातल्या कुठल्या नेत्याला आवडणार नाही. मुद्दा असा आहे की शेवटी कोणाची आवड किंवा कोणाची महत्वाकांक्षा हा विषय नाही आहे. कोअलेशन पॉलिटिक्समध्ये सर्व पार्टनर्सला एकत्र करून जो निर्णय होईल तो आम्हा सर्वांना मान्य राहील. ठीक आहे, दुसऱ्या बाजूला तुम्ही राज ठाकरेंची सध्या सुरू असलेली भाषणं ऐकत असाल. राज ठाकरे म्हणतायत की त्यांना प्रबळ विरोधी पक्ष व्हायचंय. हा एक नवीनच कॉन्सेप्ट वाटतोय राजकारणातला की कोणीतरी सत्ता मागायला उभं असताना दुसरं कोणीतरी विरोधक बनण्यासाठी निवडणुकीत प्रचार करू पाहत आहे. ही अशा प्रकारची नवी संकल्पना आणि असा प्रचार लोक पसंत करतील का? लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष प्रबळ लागतो. सत्ताधारी पक्षाला तिथे जेरीस आणण्याकरता तिथे सुका पॉइंटआउट करण्याकरता आम्ही काम गेल्या 5 वर्षात केलेलं आहे. शेवटी आता जनतेने ठरवायचं आहे जी संख्याबळ ज्याचं ज्या पक्षाचं होईल आणि जशी पक्ष एकत्र येतील त्यावर पुढचं सर्व भविष्य अवलंबून राहणार आहे. ठीक आहे, प्रचाराच्या कडे परत एकदा येतो आहे. आत्ताच्या घडीला भारतीय जनता पार्टीकडून 370 मुद्दा, कलम 370 हटवण्याचा मुद्दा मोठ्या प्रमाणात वापरला जातोय. तुमच्या लेखी हा मुद्दा महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये कितपत महत्वाचा आहे? तीनशे सत्तरचा आणि महाराष्ट्राच्या निर्णयाचा संबंध काय? 370 हा विषय हा जम्मू काश्मीर पुरती मर्यादित आहे आणि हा निर्णय महाराष्ट्राच्या निवडणुकीची ह्याचा काय तसा डायरेक्ट रिलेशन आहे? महाराष्ट्राचे विषय वेगळे, महाराष्ट्रा संदर्भातल्या चर्चेला बगल देण्याकरता या विद्यमान सरकारच्या नेतृत्वाने त्याला वेगळ्या पद्धतीने 370 असो, चंद्रयान असो, कुठे काय असो, दरवेळेस काहीतरी नवीनच विषय काढतात ज्याच्यामुळे मूळ विषयाला बगल देण्याचं काम यांनी जाणीवपूर्वक हाती घेतलेलं. मला वाटतं की त्याला फारसं काही अर्थ नाही आहे आणि महाराष्ट्राचा तसा निवडणुकीचा 370 काही संबंध नाही. पण मग जर समजा 370 तुमची ही भूमिका असेल तर त्याच्या मागे कलम 370 बोलायला होणारी अडचण असं काही कारण आहे? तुमची अडचण व्हायला लागली या मुद्द्यावर बोलायला? बिलकुल होत नाहीये. 370 लागू करण्यामध्ये त्यावेळेस एक विशिष्ट परिस्थिती होती. राजा हरिसिंग त्यावेळेस तिथले राजा होते. पंडित जवाहरलाल नेहरू आणि अन्य नेत्यांनी सगळा हा विचारपूर्वक निर्णय त्यावेळेस त्या परिस्थितीवर घेतला होता. आजची परिस्थिती बदलली आहे त्याचं आमचा विरोध असल्याचं कारण नाही. सर्वसाधारणपणे निवडणुकीमध्ये आघाडीच्या विविध घटकांमध्ये समन्वयाची अपेक्षा असते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये किती समन्वय आहे? जर समजा 100 मार्क द्या असं म्हटलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतल्या समन्वयाला तुम्ही 100 किती मार्क द्याल? समन्वय साधण्याचा दोन्हीकडून प्रयत्न असतो, प्रयत्न केला जातो. प्रत्येक पक्षाला आपला ओव्हरऑल थोडीशी आमची एज असली पाहिजे आम्ही पुढे असं वाटत प्रयत्न करता स्वाभाविक आहे. मला वाटतं की विन विन सिच्युएशनसाठी दोघांना समपातळीवर दोघांना एकमेकाला सांभाळून घेण्याची गरज आहे. ते होत आहे तसं अडचण वाटत नाही. तुमच्या लेखी समन्वय उत्तम आहे पण मग असं असेल तर बंडखोरी झालीच का? आणि जी आघाडी मधली अंतर्गत बंडखोरी आहे ती शमवता नसती आली का?
एवढी फार मोठ्या प्रमाणामध्ये डाऊन द लाईन कुठे ना कुठेतरी थोडशा टक्क किटकट कटकटी असतात. मी नाकारत नाही, निवडणुकीमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर कार्यकर्ते प्रयत्न करत असतात, आपल्या अस्तित्वाचा प्रश्न असतो, तिथे जागा आपल्याला मिळाली पाहिजे हा प्रश्न असतो, असे भरपूर विषय असतात. पण तिथल्या बऱ्याचशा स्थानिक नेतृत्वाला ते सर्व क्षमवण्याची क्षमता आहे आणि बऱ्याचशा वेळेस त्याचा फायदा होतो. त्यामुळे जरी काही प्रश्न तालुक्याला असतील तर ते प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न स्थानिक पातळीवर केला जातो. चव्हाणसाहेब, निवडणुकीच्या प्रचारामध्ये तुम्ही आता सक्रिय होतच आहात आणि खास करून राहुल गांधींच्या सोबतही निवडणूक प्रचार तुम्ही केलेला आहे. याच राहुल गांधींच्या बाबत सलमान खुर्शीद असं म्हणाले होते की राहुल गांधींची राजकारणाबद्दलची धरसोड वृत्ती ही काँग्रेस पक्षाला अत्यंत त्रासदायक आहे. तुम्ही राहुल गांधींना हा सल्ला देऊ शकाल का की त्यांनी त्यांचं वागणं बदललं पाहिजे, कारण त्यांच्या या वागण्याचं पक्षाच्या समोर एक आव्हान उभं राहत आहे, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष चर्चेनं असा काही सल्ला तुम्हाला राहुल गांधींना द्यावासा वाटतो? राहुल गांधींना सल्ला देणं इतपत मी काही मोठा नेता नाही राज्याचा किंवा देशाचा. मी त्यांचे माझे नेते आहेत आणि त्यांना त्यांनी घेतलेले निर्णय त्या त्या परिस्थितीसुद्धा त्यांनी घेतले असतील असं माझं मत आहे. त्यामुळे सलमान खुर्शीद काय बोलतात हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. आत्ताच्या घडीला महाराष्ट्रामध्ये मुख्य वक्त्यांमध्ये जर समजा कुठलं वाकयुद्ध सुरू असेल आणि ते लक्षवेधी ठरत असेल तर ते मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात आहे. दोघांमध्येही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत, पण गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवारांकडून होणारी वक्तव्य आणि हातवारे हे जास्त लक्षवेधी ठरलेले आहेत. शरद पवारांच्याकडून नुकतंच एका सभेमध्ये अत्यंत आक्षेपार्ह अशा स्वरूपाचे हातवारे झाले. तुम्हाला वाटतं की त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून अशा प्रकारची देहबोली अपेक्षित करावी? शरद पवार आपली आपल्या पक्षाची आणि या सगळ्या आघाडीची नेतृत्व करत असताना सत्ताधारी पक्षाकडून अपप्रचाराचा भाग आहे. ज्या पद्धतीने खोटा प्रचार विरोधात म्हणजे शरद पवारांसारख्या व्यक्तीला ईडी समोर नेण्याचा प्रयत्न, त्याचं टायमिंग जे आहे, सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय की खूप आहे आणि त्याला प्रत्युत्तर द्यावंच लागतं. निवडणुकीमध्ये खुलासेवर बंद आलेला खरं सांगणं हा एक प्रचाराचा भाग आहे. त्यामुळे शरद पवार जे काही बोललं असेल त्याला बिलकुलच महत्व आहे आणि सत्ताधारी पक्षाचं कोठारडेपणा उघडकीस आणणं हे निवडणुकीत करावंच लागतं. पण हेच शरद पवार महाराष्ट्र भर फिरतायत, जवळपास दिवसाला त्यांच्या 3 ते 4 सभा तर निश्चित असतात. शरद पवारांना वयाच्या या टप्प्यावर महाराष्ट्रात फिरावं लागतं, याचा अर्थ राष्ट्रवादीची दुसरी फळी कुठेतरी अपयशी आहे असं वाटतं? अपयश नाही, शरद पवारांना मानणारा आणि त्यांना रिस्पेक्ट करणारा त्यांचा आदर करणारा मोठा वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे ते फिरणं काही गैर नाहीये, उलट त्याचा फायदाच होईल आघाडीला. ठीक आहे, चव्हाणसाहेब, मुलाखतीच्या अत्यंत शेवटच्या भागामध्ये आपण आहोत. मी थेट तुमच्याकडून एका प्रश्नाचं उत्तर घेईन आणि ते तुमच्या विजयाच्या शक्यतेबद्दलचं असेल. थोड्याच दिवसांपूर्वी शून्य प्रहरमध्ये अजित पवार असं म्हणाले की ते किमान 1,00,000 मतांनी बारामतीतून निवडून येतील. त्याच अनुसरून मी तुम्हाला विचारतो, अशोक चव्हाण भोकरमधून किती मतांनी निवडून येतील? हा मी जनतेवर सोपवतो, जनता त्याच्यामध्ये जनता जनार्दनच हे ठरवेल आणि मला यशाची बिलकुल खात्री आहे. किती मताधिक्याने मी निवडून येईल हे जनतेचा विषय आहे. ठीक आहे, धन्यवाद आपण या शून्य प्रहरच्या साठी चव्हाणसाहेब वेळ दिलात. तुम्हाला निवडणुकीच्या प्रचारासाठीही निघायचं आहे. आत्ताच्या घडीला ही चर्चा आपण इथेच थांबवतोय. खूप खूप आभार अशोक चव्हाण यांचे चर्चेला वेळ दिल्याबद्दल. आपण पाहताय जय महाराष्ट्र.